आज प्रथम ताईंच्या आणि आमच्या घराण्याचे एक जुने संबंध आहे आणि त्यांना खास शुभेच्छा देण्यासाठी मी आज परेला इथं आलेलो. गोपीनाथ मुंडे स्वर्गीय गोमुंडे साहेबांचे माझे जुने संबंध होते. मला आजही आठवते की आम्ही शिवशाहू दौरा काढला होता आणि शिवशाहू दौरा पूर्ण महाराष्ट्र मी पोचून काढला आणि शिवशाहू दौऱ्याचा हेतूच हा होता की बहुजन समाजाला एकत्र आणू शकते. आणि म्हणून त्यावेळी मला खास स्वर्गीय मुंडे साहेबांनी मला भगवानगडला बोलवलं होतं आणि भगवानगडला मी गेल्यानंतर मी जाहीरपणाने सांगितलं की हे नगरी, हे राज्य, हे शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचं. आणि मला असं वाटते की जाती जातीच्या पलीकडे आपण जाऊन विचार करायला पाहिजे. आणि म्हणून जे शिवाजी महाराजांनी 18 पगड जात 12 बलुतेदारांना एकत्र आणलं, राजेश्री छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन समाजाला एक वेगळी दिशा दिली आणि म्हणून मी एक वेगळा पुढारी आहे आणि शिवाजी महाराज शाहू महाराजांचा वंशज या नात्याने ह्या बहुजन समाजाला एकत्र कसं आणता येईल या दृष्टिकोनातून माझा दौरा होता आणि मी त्यासाठी भगवानगडला गेलो. भगवानगडला मी माझी दिशा माझ्या भाषणातून मी दिली होती. शिवराज्याभिषेक सोहळा आम्ही दरवर्षी मोठ्यापणाने साजरा करतो रायगडला. आणि मला आठवते की ज्यावेळी मुंडे साहेब वारले परत त्याच्या 7 दिवसाच्या अगोदर माझं त्यांचं बोलणं झालं होतं आणि ते येतो म्हटलं होते पण दुर्दैवाने त्यांना नंतर जमलं नाही त्या कार्यक्रमाला यायला. आणि त्यावेळी मला आठवणीने मला आपल्या मतदान सांगायचंय की माझी त्याच्या 10-15 दिवस आणि एकदा माझी भेट झाली होती पुण्यात. त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की माझ्या मुलींच्याकडं तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे आणि मी त्या दिवशीपासून मी ठरवलं की सगळ्या मुंडे साहेबांच्या ज्या कन्या आहेत पंकजा काही असतील प्रीतमताई असतील त्यांच्याकडे मी ठामपणाने निश्चित ज्यावेळी त्यांना गरज असेल त्यांच्या मागं उभा राहणार आहे. आणि म्हणून आज त्यांच्या शुभेच्छा देण्यासाठी मी आज येतो. पण राजे आम्हाला जेवढं माहिती आहे तेवढं आपण कुठेही इतर राज्यामध्ये प्रचार सभेमध्ये सहभागी झाले नाही या, रॅलीमध्ये नाही या, मग इथं येण्याचं नेमकं कारण? नाही, मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे आणि राष्ट्रपती नियुक्त खासदार असल्यामुळं भाजपचं मी सहयोगी सदस्य स्वीकारलं आहे पार्लिमेंट आणि माझा सपोर्ट आहे त्यात काही दुमत नाही. पण मला मुख्यमंत्री असेल आणि सगळे त्याचे प्रमुख असतील त्यांचं मोठेपण आहे की त्यांनी मला मुभा दिला की तुम्ही राष्ट्रपती नियुक्त खासदार असल्यामुळं तुम्हाला सन्मानपूर्वक आम्ही तुम्हाला शिवाजी महाराजांचा शाहू महाराजांचा वंशज आहे नात्याने आम्ही तुम्हाला बोलवलं आणि म्हणून त्यांनी मला केव्हा सांगितलं तुम्ही हे करत ते करत आहे. आजही मी स्वतःहून आलो नाही आणि मी प्रचार फिरीला कुठं मी आलो नाही किंवा पदयात्राला नाही. खरतर हा बीड जिल्ह्याचा प्रश्न आहे पण तो प्रश्न कदाचित आपल्यापर्यंत पोहोचलाय असेल की विनायक मेटे जे भाजपमध्ये सहयोगी पक्ष म्हणून काम करतात त्यांनी बीडमध्ये जाहीर भूमिका घेतली की राष्ट्रवादी कामात होतात, त्याकडे तुम्ही कसं बघता? विनायक मेटे विनायक मेटे, संभाजी छत्रपती तुलना सुद्धा होऊ शकत नाही. संभाजी संभाजी मला त्यांच्यावर काही भाष्य करायचं. काय आव्हान आहे बीडच्या जनतेला? बीडच्या लोकांना काय आव्हान आहे? आलो शुभेच्छा देण्यासाठी, तुम्ही ओळखून घ्या आणि ते काही सांगायला काही गरज नाही. आणि माझं आव्हान हेच आहे की जाती पातीच्या पलीकडे आपण राजकारण करू, राजकारण चांगल्या सकारात्मक दृष्टिकोनातून खेळ तेच चालू सध्या बीड जिल्ह्यामध्ये. विकासावर बोलण्याऐवजी जाती पातीच चुकीचं ते. म्हणून मी माझी सुरुवातच मी केली की मी काय मी मराठा आहे जातीने पण म्हणून मराठ्यांचंच करायचं असं नाही. तिथं आपण आपल्या कर्तृत्वाने सगळ्यांनी उभारायला पाहिजे आणि जी शिवाजी महाराजांची शिकवण आहे की 18 पगड 12 बलुतेदार ते स्वराज्य काही नुसतं मराठ्यांचं नव्हतं, स्वराज्य हे सगळ्या 18 पगड 12 बलुतेदार होतं. शाहू महाराजांनी सुद्धा जे आरक्षण दिलं 1902 पहिलं आरक्षण दिलं आपल्या कोविड सर्व्हिस संस्थांमध्ये जे बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे आत्मसात केलं आपल्या घटनेत त्याला सुद्धा जे मराठा बहुजन समाजाला आरक्षण दिलं त्या मराठमध्ये मराठा समाज होता, बंजारी समाज होता, दलित समाज होता, मातंग होता, लिंगायत समाज होता, सगळ्यांना दिलं. राज्यामध्ये हे जे वातावरण बनते जातीवादाचं कशामुळे बनते, काय तुमचं निरीक्षण आहे या सगळ्या? निरीक्षण केलं नाही पण गीता माताचं.
ज्या घरात माझा जन्म झाले मी असं कदाचित मला आवडलं. मी झाईपणाने मराठा समाजाचे लोक माझ्यावर होते त्या शिवशाव दौऱ्यात. भगवानकडनं मी झाईपणाने बोलू नको, म्हणजे असं नाही की मी आजच बोलतोय. 2011 माझं पहिलं वाक्य, आपण जर माझे स्टेटमेंट बघितलं असेल तर तुम्हाला स्पष्टच. सर एक प्रश्न असा आहे की आपण आताच विधान केलं की आम्ही राजे आहोत आणि तू मिटेंचंद आहोत, आम्ही राजे आहोत ते वेगळं नेते आहे. राजा या शब्दालाच एक असं उदयनराजे इकडे दुसरीकडे प्रचार करतायत की भाजप नको मोदी नको. उदयनराजेंबद्दल तुमचं मत काय, तुम्ही राजे आहात? आमचे बंधू आहेत, मला त्यांचा आदर आहे आणि सगळ्यांना आपापलं स्वातंत्र्य असते कुठं जायचं कसं जायचं. आणि त्याच्यात मी भाषण नाही करणार, पण निश्चितपणे मला एवढं माहीत आहे की उदयनराजेंचं सुद्धा प्रेम प्रथम त्यांच्यावर आहे. ते मुंडे साहेब वागले होते स्मृती दिनानिमित्त, दोघंही आम्ही इथं हजर होतो आणि मला वाटतं की त्याचाही मेसेज क्लिअर आहे. या देशाला मोदी या वादळाची आज पुन्हा एकदा गरज निर्माण झाली आहे का 2001 या 1919 निवडणुकीत? आपली वैयक्तिक मतं काय? मी बीजेपीचा सहयोगी सदस्यच आहे म्हणून आता काय बोलायचं, सगळ्यांनी ऑलरेडी बोलून सांगतो. भारतात चांगलं पत्रकार सहयोगी सदस्य असते म्हणून आपली मला तिने मला बोलून मी गेलो नाही त्यांच्याकडे राज्यसभेचं तिकीट मला मिळावं म्हणून. तिने खास बोलून जिने मुख्यमंत्र्यांनी बोलून मला राष्ट्रपती नियुक्त खासदार आपण व्हावं अशी त्यांनी सगळ्यांनी विनंती केली होती आणि म्हणून ते पंतप्रधान झालं तर आम्हाला आनंदच आहे आणि व्हायलाच पाहिजे. नाही आपण अनेक निवडणुका बघितलं तर यावेळेस असा प्रचाराचा जो दर्जा कर्तव्याचा तो वाटतो पक्ष कुठलाही असो. नाही दुर्दैवच आहे की वर्षानुवर्षाचे पूर्वीची करण्याची पद्धत होती आत्ताची पद्धत आपण म्हणजे एकदम तो खालच्या लेवलात चालेल हे ॲक्सेप्टेबल नाहीच आहे. म्हणजे या व्हॉट्सअप त्याचा माध्यम असेल किंवा मुलं अभ्यास करत नसतील किंवा हे महापुरुष शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर असतील ह्यांचा अभ्यास पूर्णपणे होत नसेल म्हणून हे कदापि होत असेल. पण या ठिकाणी शिवाजी महाराज शाहू महाराज असले असते महात्मा फुलेचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा असेल हे चालून घेत असेल. बाबासाहेब आंबेडकरांची काय भूमिका होती सेक्युलरिझमची, शाहू महाराजांची काय होती किंवा शिवाजी महाराजांची काय होती हे सगळं समजून घेण्याची गरज आहे मला खंत वाटत. मराठा आरक्षण तर मिळालं आणि जे ज्या त्रुटी असतील त्या सुद्धा भरून काढत आहेत सरकारने. आता त्याच्यात ते ओबीसी मध्ये समावेश करायला पाहिजे होता असं त्यांचं म्हणणं होतं, पण ते मग ओबीसीना कुठे तुम्ही नेणार आहे ते शक्य नाही ओबीसी मध्ये समावेश होणार. हा तर कायदेशीररित्या ते बसणं गरजेचं आहे, त्यासाठी मुख्यमंत्री प्रयत्न करायला लागले. आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितलंय की त्याच्यात तुम्ही तुमची फौज लावा वकिलांची, पण सगळ्या समाजाला आरक्षण मिळणार त्याच्यात. त्या शाहू महाराजांनी सगळ्या समाजात दिलं होतं, तुम्ही घ्या ना सगळ्या समाजात. हा जे बाकीच्या तुलना करणं चुकीचं ओबीसीला काय मिळते SC ST काय मिळते आम्हाला काय मिळते बाब वेगळे तो थोडासा डिबेटेबल पॉईंट्स आहे. सगळ्यांना स्वातंत्र्य. मला सांगा कोल्हापूरच्या विकासासाठी प्रथम त्यांनी भरघोस निधी मला दिला. मी जे दत्तक गाव घेतलं आदर्शनगर तर दिलं त्यावेळी आपण हे बघितलं का हे परत जातीवादी. मला सांगा शिवराज्याभिषेक नाही शिवजयंती दिल्लीला होती पहिली मदत मुंडे घरांची असते. मग ह्याच्यात जाती जातीय बघायचं काय आपण सगळं जातीचे पलीकडे बघायचं. पण मी सुरुवातून मी केली होती की शिवाजी महाराज हे 18 पगड जात 12 बलुतेदारांचे शिवाय राजेश शाहू महाराजांनी बहुजन समाजाला दिशा दिली. आता मी नुसतं मराठा करत बसायचं का? हो मराठा असणं अभिमान आहे, पण त्याचबरोबर बहुजन समाजाला एकत्र घेऊन जाण्याची सुद्धा माझी भूमिका. तेच म्हणलं या लोकांनी अभ्यास करायला पाहिजे वाचायला पाहिजे. शिवाजी महाराज वाचायला पाहिजे, शाहू महाराज वाचायला पाहिजे, फुले आंबेडकर वाचायला पाहिजे. भगवानगडला मी गेलो तरी माझ्याबरोबर कोण होतं माझ्या दौऱ्यात सगळे मराठा समाज लोक होते. का गेलो भगवानगड? का मुंडे साहेबांनी मला त्याही बोलून घेतलं? का मी मेसेज तिथं दिला की बहुजन मी आलोय मराठाहून आलो नाही बहुजन समाजाला एकत्र ठेवण्यासाठी माझी बाजू आहे. माझं ह्याच्या पुढचं सुद्धा जीवन या सगळ्या बहुजन समाजाच्या लोकांना 18 पद जाती 12 पद लोकांना एकत्र कसं ठेवता येईल हाच माझा दृष्टिकोन आहे. मी मराठ्यांचं नेतृत्व करतो पण त्याच्यापेक्षा जास्त मी बहुजन समाजाचं नेतृत्व करतो.
राष्ट्रवादीचे नेते आमच्या जिल्ह्यात ज्यावेळी प्रचाराला येत आहेत त्यावेळी विकासावर तेही बोलत आहेत, पण हे बोलताना ताई तुम्ही कोणत्या जातीला घाबरताय असे एक मेसेज दिले जात आहेत, असे आमचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सुद्धा हे केलं. मी माझी भूमिका घेतली, मी बोललो काय कसं नाही, पण तुम्हाला काय वाटतंय तुम्ही कसं बघताय त्याच्याकडे? प्रश्न त्यांनी बोलावं मला. मी माझं ब्रॅकेट आहे काम करण्याचं, त्या ब्रॅकेटमध्येच मी काम करतो. हे आता नाही, मी आज प्रीतम ताईंचं माझं जमते किंवा त्या मुंडे साहेबांनी मला सांगितलं माझ्या बहिणींच्याकडे लक्ष ठेवा, नाही माझ्या मुलींकडे लक्ष ठेवा, मी त्यांना भगिनी म्हणून मान्य करतो. हे सगळं ठीक आहे, पण माझा जी विचारसरणी आहे ती पहिल्या दिवशीपासून, ज्या दिवशी माझा जन्म झाला त्या कारणात, त्या दिवशीपासून ते मरेपर्यंत तीच राहणार. जागेच घ्या.